कोर्टच्या 5 जजेसच्या बेंचने एक निकालपत्र दिलं होतं आणि ह्या निकालपत्रामध्ये सुप्रीम कोर्टाने त्यांचे ऑब्झर्वेशन्स किंबहुना जजमेंट्स ही क्लिअर करून दिली होती आणि फक्त प्रकरण अपात्रतेसाठी चौकट घालून म्हणजे कुठल्या चौकटीत हे प्रकरण बसवायचं यासाठी अध्यक्षांकडे पाठवलं होतं. परंतु कालचा एकंदर निकाल बघता जी चौकट सुप्रीम कोर्टाने घालून दिली होती ही कंप्लीट चौकट पायदुळी तुडवली गेली आहे असं दिसतंय. म्हणजे यामध्ये अतिशय स्पष्ट सांगायचं तर सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिला होता त्यात असं म्हटलं होतं की भरत गोगावलेंची निवड व्हीप म्हणून बेकायदेशीर आहे, एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून जी काही निवड झालेली आहे ही बेकायदेशीर आहे, त्याचबरोबर घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी पक्ष कुठला आहे हे नीट तपासून घ्या आणि त्या पक्षाला जो पक्ष असेल त्याच्याप्रमाणे त्याचा व्हीप मंजूर झाला पाहिजे. असं सगळं असताना केवळ इलेक्शन कमिशनचं जे जजमेंट होतं ते काल वाचून दाखवण्यात आलं असं मला वाटतंय. कारण अपात्रतेच्या संदर्भात आणि इलेक्शन कमिशनच्या समोर जी काही आमची लढाई झाली या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे जर हे जजमेंट झालं असतं तर नक्की आम्हाला खात्री होती की त्यांचे सगळे आमदार हे अपात्र ठरले असते. परंतु त्यांनी कोणालाच अपात्र केलं नाही. आता ज्या अर्थी त्यांनी त्या 2018 आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा किंवा आमच्या प्रतिनिधी सभेचा उल्लेख केलेला आहे आणि ती वैध नाही किंवा त्याच्या बाबतीमध्ये आमच्याकडनं कुठली कागदपत्रं नाहीत अशा प्रकारचे वेगवेगळे ऑब्झर्वेशन्स त्याच्यामध्ये काल राहुल नार्वेकरांनी दिलेले आहेत. परंतु 2019 निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सहीने माननीय पंतप्रधान मोदींना आम्ही पाठिंबा दिला होता शिवसेनेने. इलेक्शन कमिशनने आजपर्यंत आम्हाला कधीही कुठलीही शोकॉज नोटीस दिलेली नाही, आमच्याकडे कुठलीही विचारणा केली गेलेली नाही आणि म्हणून आम्ही आज सुप्रीम कोर्टात आता याची तयारी करतो आहे. लवकरच सुप्रीम कोर्टात हे प्रकरण येईल आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे ज्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला पायदोळी तुडवलं गेलं सुप्रीम कोर्ट याची गंभीर दखल घेऊन या बाबतीत योग्य तो न्याय आम्हाला देईल. 2018 जी तुमची घटना दुरुस्ती होती ती निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली नव्हती आणि त्यामुळे 1999 घटना मान्य केल्याचं नार्वेकरांनी सांगितलेलं आहे. त्याच्यातच एक दुसरी बातमी अशी आहे की तुमच्यात काही अंतर्गत दुसपूस चालू आहे का या सगळ्याबद्दल? 2018 कागदपत्र सगळी जी निवडणूक आयोगाला दिली होती त्या सगळ्याचा रेकॉर्ड आमच्याकडे आहे. आम्ही तो सुप्रीम कोर्टात जे काही सादर करायचं ते करूच आणि शिवसेनेत कुठली अंतर्गत धुसफूस नाही.